नेक्स्ट पॉइंट अपन स्टार्ट करूया बघा. सो लास्ट टाइम नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टार्ट करायचा आहे एंट्रोपी. आता लास्ट टाइम आपण काय बघितलं की स्पॉन्टेनियस प्रोसेस अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस अँड द फॅक्टर, द फर्स्ट फॅक्टर वॉज एनर्जी विच अफेक्ट द स्पॉन्टेनिटी ऑफ द रिॲक्शन. सो सम रिॲक्शन्स आर एक्झोथर्मिक, सम रिॲक्शन्स आर एंडोथर्मिक, सम टाइम्स हिअर हीट एनर्जी इज अब्सॉर्ब, सम टाइम्स हीट एनर्जी इज रिलीज अँड बट दीज रिॲक्शन्स आर स्पॉन्टेनियस रिॲक्शन. सो फ्रॉम दिस पॉइंट नॉट ओनली द एनर्जी बट देअर इज अ डिफरंट देर आर मोर चान्सेस ऑफ डिफरंट फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग द स्पॉन्टेनिटी ऑफ द रिॲक्शन. काय लक्षात येते का म्हणजे काय, फक्त एनर्जी हा एकच फॅक्टर नाही आहे की जो स्पॉन्टेनिटी रिॲक्शनची ठरवणार आहे, तर त्याच्यापेक्षाही वेगळे फॅक्टर्स असणार आहेत की विच अफेक्ट द स्पॉन्टेनिटी ऑर विच डिटरमाइन्स द स्पॉन्टेनिटी ऑफ द रिॲक्शन. आणि त्याच्यामुळे मग दुसरा जो पॉईंट शोधला म्हणजे एनर्जी हा तर एक पॉईंट आहेच, हा एक फॅक्टर आहेच विच डिटरमाइन्स द स्पॉन्टेनिटी. दुसरा फॅक्टर शोधला आणि त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, एंट्रोपी. मग आता बघा, सो एंट्रोपी आपल्याला प्रश्न काय येणार आहे की डिफाईन एंट्रोपी किंवा एक्सप्लेन द टर्म एंट्रोपी. मग आता एंट्रोपी म्हणजे काय बघा, द एंट्रोपी म्हणजे काय, द मॉलिक्युलर रँडमनेस ऑर मॉलिक्युलर डिसऑर्डर. मी अर्थ सांगतेच आहे पण डेफिनेशन ऐका, द मॉलिक्युलर रँडमनेस ऑर मॉलिक्युलर डिसऑर्डर इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ थर्मोडायनॅमिक बघा प्रॉपर्टी. हे कशामध्ये मोजलं, इज मेजर्ड इन थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी विच इज कॉल्ड ॲज अ एंट्रॉपी. सो दिस एंट्रॉपी इज रिप्रेझेंटेड ॲज एस. म्हणजे काय आता मॉलिक्युलर डिसऑर्डर ऑर रँडमनेस याचा अर्थ काय बघा. सो इफ यू कन्सिडर द थ्री स्टेट्स ऑफ द मॅटर, सो फर्स्ट इज द सॉलिड स्टेट, देन लिक्विड अँड गॅस. इन सॉलिड स्टेट हिअर द अट्रॅक्टिव फोर्सेस आर मोर. सो दीज सॉलिड मॉलिक्युल्स ऑर ॲटम्स ऑर आयन्स दे आर स्ट्रॉंगली हेल्ड टुगेदर अँड हिअर दिस मॉलिक्युल or this species, this compound is highly ordered compound. Here say what you have liquid. So in the liquid, these number of molecules or ions, these are present, but they are not having the, regular arrangement of these atoms or ions or molecules. So here they produce the disorder in their arrangement. This arrangement is not close packed in case of here liquid. And if you consider the gas, gaseous state of these compounds, then in this gaseous state, these number of molecules or the atoms, they are independent of each other. They are having the negligible attractive forces and here they produce the more and more disorder. So they are highly disordered compounds. So gaseous compounds are highly disordered compounds. Solid compounds, they are highly ordered compounds. So entropy, disorder or this disordered is measured in thermodynamic property which is called as a entropy. So this entropy, it measures the order or disorder which is present in the different types of compounds. Mag ata kasa lakshat thevaycha hai, so baga if disorder of the system increases, kya lakshat deta hai, if disorder of the system increases, the entropy increases. So this entropy directly proportional to disorder. लक्षात येते का म्हणजे एंट्रॉपी कधी इन्क्रीज होणार, एंट्रॉपी ऑफ द सबस्टन्स इन्क्रीजेस व्हेन डिसऑर्डर ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस.
म्हणजे जर तुम्ही सॉलिड लिक्विड एंड गॅस मध्ये कंपेयर केला देन फ्रॉम सॉलिड टू गॅस द डिसऑर्डर इंक्रीजेस सो एंट्रोपी आल्सो इंक्रीजेस सो एंट्रोपी ऑफ गॅसियस सब्सटेंसेस इज मॅक्सिमम एंट्रोपी ऑफ सॉलिड सब्सटेंसेस इज मिनिमम एंट्रोपी ऑफ गॅसियस सब्सटेंसेस इज मैक्सिमम बिकॉज इन गैसियस सब्सटेंसेस द डिसऑर्डर इज मैक्सिमम मग आता याच्यावरती आपल्याला एक वेगळा टाइप प्रश्न येऊ शकतो बघा काय विचारतात आपल्याला सो सजेस्ट द साइन ऑफ एंट्रोपी चेंज इन द फॉलोइंग प्रोसेसेस सजेस्ट द साइन ऑफ एंट्रोपी चेंज इन द फॉलोइंग प्रोसेसेस मग आता साइन ऑफ एंट्रोपी चेंजेस एंट्रोपी चेंज म्हणजे आपण लिहिणार आहे या ठिकाणी काय डेल्टा एक्स इज द एंट्रोपी चेंज अगेन दिस एंट्रोपी चेंज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिसऑर्डर ऍज डिसऑर्डर इंक्रीजेस एंट्रोपी चेंज दॅट मीन्स एंट्रोपी ऑल्सो इंक्रीजेस देन दिस एंट्रोपी इट मे बी द पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह एंट्रोपी काय चेंज असू शकतो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह कधी असणार व्हेन एंट्रोपी इंक्रीजेस लक्षात येते का व्हेन एंट्रोपी इंक्रीजेस द डेल्टा एस इज पॉझिटिव्ह कधी व्हेन एंट्रोपी इंक्रीजेस दॅट मीन्स व्हेन डिसऑर्डर इंक्रीजेस डेल्टा एस इंक्रीजेस अँड इट बिकम्स पॉझिटिव्ह आता एक्झाम्पल आपण बघूया म्हणजे जास्त लक्षात येते एक्झाम्पल आता काय बघायचं आपल्याला डिझोल्युशन ऑफ सॉलिड आय टू म्हणजे काय व्हेन सॉलिड आयोडीन क्रिस्टल जे असतात आयोडीनचे खडे जे असतात व्हेन दे डिझॉल्व्ह होणार म्हणजेच काय या ठिकाणी सॉलिड आय टू कन्वर्ट्स इन टू कशामध्ये होणार लिक्विड आय टू मध्ये कन्वर्ट होणार ते का म्हणजे सॉलिड आय टू कन्वर्ट्स इन टू लिक्विड आय टू मग रिएक्शन कशी लिहिणार आपण आय टू सॉलिड कन्वर्ट्स इन टू आय टू लिक्विड किंवा एक्विअस आपण असं लिहिणार सो दिस इज द रिएक्शन आता या रिएक्शन मध्ये काय झालं बघा हियर सॉलिड सॉलिड म्हणजे हे काय आहे ऑर्डर्ड काय झाली ही सिस्टीम आहे किंवा ऑर्डर्ड स्टेट आहे सिस्टीमची ऑर्डर्ड स्टेट आहे आणि त्याचं काय झालं एक्विअस म्हणजे लिक्विड झालं लिक्विड सॉलिडचं लिक्विड झालं म्हणजेच काय या ठिकाणी डिसऑर्डर इंक्रीजेस सो दिस सिस्टीम इज डिसऑर्डर्ड दिस इज या ईडी बघा स्पेलिंग बरोबर आहे ना सो दिस इज डिसऑर्डर्ड सिस्टीम किंवा दिस इज डिसऑर्डर्ड स्टेट सो फ्रॉम ऑर्डर स्टेट डिसऑर्डर स्टेट चेंजेस दॅट मीन्स हियर एंट्रोपी इंक्रीजेस अँड व्हेन एंट्रोपी इंक्रीजेस डेल्टा एस इज पॉझिटिव्ह लक्षात येते का डेल्टा एस पॉझिटिव्ह कधी असणार आहे व्हेन एंट्रोपी इंक्रीजेस हे झालं एक एक्झाम्पल आता दुसरं एक्झाम्पल बघा डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल इन टू ॲटम्स दुसरे एक्झाम्पल डिसोसिएशन ऑफ हे एक्झाम्पल इथेच ठेवते असं असू दे हां दुसरं आपण एक्झाम्पल बघूया काय तर एच टू जो मॉलिक्युल आहे गॅसियस स्टेटमध्ये आहे तर हा एच टू मॉलिक्युलचं काय झालेलं आहे तर ह्याचं बॉन्ड ब्रेक झालेलं आहे बॉन्ड ब्रेक होऊन काय तयार झाला याच्यापासून दोन हायड्रोजनचे मॉलिक्युल्स सॉरी ॲटम्स तयार झाले दोन हायड्रोजनचे ॲटम्स तयार झाले मग ही सुद्धा गॅसियस स्टेट आहे ही सुद्धा गॅसियस स्टेट आहे मग ह्या गॅसियस स्टेट दोन्ही गॅसियस स्टेटमध्ये आहे मग आता इथे एंट्रॉपी किंवा डिसऑर्डर इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली हे कसं ठरवायचं तर आता बघा सो इन एच टू गॅस हिअर मॉलिक्युल्स आर देअर दीज मॉलिक्युल्स आर दे आर क्वाइट ऑर्डर्ड सिस्टीम्स these molecules they are quite ordered systems so this H2 molecule is in ordered state
And here hydrogen atoms, they are in disordered state. He ordered states are in disorder. So as disordered state increases, ordered was now disordered state. म्हणजेच या ठिकाणी डेल्टा एस जे आहे ते पुन्हा काय होणार आहे पॉझिटिव असणार आहे. सो डेल्टा एस इज पॉझिटिव. एंट्रॉपी चेंज जो आहे तो कसा आहे पॉझिटिव असणार आहे. लक्ष देते का? म्हणजे जेवढी डिसऑर्डर स्टेट वाढेल तेवढं डेल्टा एस पॉझिटिव असणार आहे. आता याच्या अपोजिट एक एक्झाम्पल घेऊया. आता अपोजिट एक्झाम्पल म्हणजे काय? सो इफ द लिक्विड स्टेट और गॅसियस स्टेट दे चेंजेस टू सॉलिड स्टेट. बघा अशी बरीचशी एक्झाम्पल्स आहेत, त्यापैकी आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर्मेशन ऑफ H2O लिक्विड, H2O वॉटर तयार करण्याची रिॲक्शन जर आपण इमॅजिन केली. सो H2 गॅस प्लस O2 गॅस कन्वर्ट्स इन टू H2O लिक्विड. ही जर रिॲक्शन तुम्ही इमॅजिन केली, आपल्याला अशीच एक्झाम्पल्स असतात. सो दिस रिॲक्शन इज गिवन, सो फाइंड आउट द साईन ऑफ एंट्रॉपी चेंज असा तुम्हाला प्रश्न असणार. मग कसं इमॅजिन करायचं? सो दिस इज इन गॅसियस स्टेट, दिस इज इन गॅसियस स्टेट. सो रिॲक्टन्स दे आर इन कशी आहे, ऑर्डर स्टेट आहे का डिसऑर्डर स्टेट आहे? सो इट इज हायली, आपल्या हे माहितीसाठी फक्त लिहायचं, हाय डिसऑर्डर्ड स्टेट. हे कसं आहे? हायली डिसऑर्डर्ड स्टेट आहे. गॅसियस स्टेट म्हणजे काय? अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कमी असतात, त्याच्यामुळे काय डिसऑर्डर्ड स्टेट आहे. मग ही डिसऑर्डर्ड स्टेट कशामध्ये कन्वर्ट झाली? सॉलिड नव्हे तर लिक्विडमध्ये झालेली आहे. पण गॅस आणि लिक्विडमध्ये कम्पेअर केला तर लिक्विड स्टेट कशी असणार आहे? इट इज लेस लेस डिसऑर्डर्ड स्टेट किंवा इट इज ऑर्डर्ड स्टेट कम्पेरेटिव्ह टू द गॅसियस स्टेट. सो आपण कसं लिहिणार बघा, लेस डिसऑर्डर्ड स्टेट. लेस डिसऑर्डर्ड स्टेट ही कशी आहे? हाय डिसऑर्डर्ड स्टेट आहे. आणि ही जो प्रोडक्ट तयार झाला आहे तो लेस डिसऑर्डर्ड स्टेट आहे. ह्या दोघांमध्ये कम्पेअर करा ना. जेव्हा ऑर्डर स्टेट डिसऑर्डरमध्ये जाणार तेव्हा पॉझिटिव्ह असतो, पण या ठिकाणी काय झालं? अपोजिट झालं. या ठिकाणी हायली डिसऑर्डर्ड स्टेट कशामध्ये झालं? ऑर्डर स्टेटमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे? एंट्रॉपी काय झाली? कमी झाली. कारण डिसऑर्डर्ड जी होती ती कमी झाली, ऑर्डर स्टेट वाढली, त्यामुळे या ठिकाणी डेल्टा एस काय असेल? निगेटिव्ह. म्हणजेच एंट्रॉपी ह्या रिॲक्शनमध्ये काय झाली? कमी झाली. एंट्रॉपी कमी झाली कारण ऑर्डर्ड वाढली, डिसऑर्डर कमी झाली. लक्षात येते का? डिसऑर्डर कमी झाली, ऑर्डर्ड स्टेट वाढली, म्हणून डेल्टा एस या ठिकाणी काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. सो दीज आर अगेन द साईन ऑफ डेल्टा एस और एंट्रॉपी चेंजेस इन डिफरंट प्रोसेसेस और डिफरंट रिॲक्शन्स.